महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी मुंडे साहेबांवर भरभरून प्रेम केलं. मुंडे साहेबांचे विचार हे मुंडे साहेबांचे विचार नसून वंचितांच्या सामाजिक पीडितांच्या उत्थानाचे विचार आहेत, आणि ते विचार अत्यंत सशक्तपणे संघटित व्हावे, त्या विचारांच्या माध्यमातून संघर्ष करण्याची प्रेरणा लोकांना मिळावी, वंचितांचं उत्थान व्हावं यासाठी गोपीनाथ गडाची निर्मिती मी केलेली आहे. ही निर्मिती मी केली नाही, ही निर्मिती महाराष्ट्रातल्या समस्त वंचितांनी मिळून केलेली आहे. या निर्मितीसाठी ऊसतोड कामगार असतील, कुठे गरीब काम करणारे शेतमजूर असतील, वंचितांसाठी काम करणारे अत्यंत पीडित आणि अत्यंत गरीब लोक आहेत, या सगळ्यांचं योगदान लाभलेलं आहे. प्रत्येकाच्या घामाचा एक एक थेंब जोडला जाऊन गोपीनाथ गड निर्माण झाला. हा गड कोणत्या जातीचा नाही, हा गड कोणत्या धर्माचा नाही, हा गड फक्त वंचितांचा आहे. आणि मुंडेसाहेबांची जयंती किंवा पुण्यतिथी हे लोक साजरी करतात याच्या मागे मुंडेसाहेबांचे जे विचार आहेत आणि मुंडेसाहेबांच्या विचाराशी जोडले गेलेली त्यांची जी पीडा आहे त्याच्यामुळे साजरे करतात. तुमची आमच्याशी जोडली गेलेली पीडा आणि त्या पीडेतून संघर्ष, संघर्षातून विजय, हा प्रवास मुंडेसाहेबांनी जो केला तोच प्रवास कायम आपल्याला जीवनामध्ये करावा लागणार आहे. गोपीनाथ गड, गड प्रेरणेचा, गड ऊर्जेचा, गड आशेचा.